अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप समर्थक आणि माजी महापौर अभिषेक कळमकर किरण काळे यांच्यात वाद झाला. कळमकर आणि काळे यांच्यावर जगताप समर्थकांनी बूट फेकून मारलाय. त्यानंतर त्या ठिकाणी काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान आता या राडा आणि गोंधळबाजीची दखल घेत कोतवाली पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली आहे. शरद पवारांच्या सभेनंतर जगताप समर्थक आणि माजी महापौर अभिषेक कळमकर किरण काळे यांच्यात वाद झालाय. दोघांनीही कोतवाली पोलीस ठाणे गाठलं. त्यानंतर माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि आमदार संग्राम जगताप या दोघांनीही पोलीस ठाणे गाठत दोघांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला आणि प्रकरण मिटवलं. दरम्यान या राडा आणि गोंधळबाजीची दखल घेत कोतवाली पोलिसांनी स्वतःहून आता फिर्याद दाखल केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल लहाडे यांच्या फिर्यादीनुसार गैरकायद्याची मंडळी जमून शिवीगाळ दमदाटी आणि आपसात मारहाण केल्यावरून संतोष लांडे वैभव वाघ बाबा गाडळकर अभिषेक कळमकर किरण काळे आणि इतर 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झालेल्या या प्रकाराविषयी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषद घेतली. पाहूयात ते काय म्हणालेत. काल अहमदनगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा होता. तो मेळावा संपन्न झाल्यानंतर ज्या पण त्या ठिकाणी प्रसंग घडला तो माझ्यासोबत घडला आणि ते प्रसंग घडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेलो. लोकशाही पद्धतीने तो प्रसंग माझ्यावर घडल्यामुळं मी तो मार्ग अवलंबून पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तक्रार देण्यासाठी गेलो. कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी मेळावा असल्यामुळं सगळे नेते मंडळी शहरातच होते. त्या अनुषंगाने मला काही वरिष्ठ नेत्यांशी आणि माझे जे चुलते आहेत आदरणीय माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याशी माझा त्या ठिकाणी चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर हा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक परंपरा आहे, एक विचारधारा आहे आणि गेल्या 38-40 वर्षापासून कळमकर कुटुंबियांनी या शहरामध्ये समाजकारण राजकारण करत असताना पक्षाच्या चौकटीत काम केलं आहे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी जो प्रसंग घडला तो दुर्दैवी आहे. मला एवढंच सांगायचं, कुठल्याही प्रत्येक गोष्टीचा अंत असतो म्हणून आम्ही शांत आहे. असंच आम्ही शांत इथून पुढे देखील अशा प्रकारच्या गुंडगिरीला आम्ही खपून घेणार नाही आणि कुणावरही असा प्रकार घडणार नाही याचं व्यक्तिशः अभिषेक कळमकर त्या ठिकाणी स्वतः उभा राहील. कुणावरही अशा प्रकारचं अन्याय किंवा कुणावरही गुंडगिरी होत असेल तर मी तरी उभा राहील आणि त्याला लोकशाहीमध्ये आपल्या आपल्या देशामध्ये ज्या ज्या पद्धतीने न्याय मागायचा असतो त्या पद्धतीने मी न्याय मागल.